कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष तथा रोटरी क्लब ऑफ उलुबेनोडचे अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नांदाई माता कलाक्रीडा मंडळ, श्री गणेश कृपा मित्र मंडळ आणि रवी पाटील सामाजिक विकास मंडळ वहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धेत जीवदानी क्रिकेट संघ बामणडुंगरी हा संघ विजेता ठरला तर विघ्नहर्ता क्रिकेट संघ कोंबडभुजे या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष, साई संस्थान वहाळचे संस्थापक अध्यक्ष आणि रोटरी क्लब ऑफ उलुबेनोडचे अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नांदाई माता कलाक्रीडा मंडळ तरघर, गणेश कृपा मित्र मंडळ तरघर आणि रवी पाटील सामाजिक विकास मंडळ वहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने तरघर येथे प्रकाशझोतातील मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा अंतिम सामना जीवदानी क्रिकेट संघ बामणडुंगरी व विघ्नहर्ता क्रिकेट संघ कोंबडभुजे या दोन संघात खेळवण्यात आला. या दोन संघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत बामणडुंगरी संघानं कोंबडभुजे संघावर मात करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं तर विघ्नहर्ता क्रिकेट संघ कोंबडभुजे उपविजेता ठरला. प्रेमनाथ इलेव्हन मुरबी आणि श्रीगणेशा इलेव्हन गणेशपुरी हे संघ अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. या स्पर्धेतील मालिकावीराचा पुरस्कार कोंबडभुजे संघाच्या कपिल कोळी यानं पटकावला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बामणडुंगरी संघाचा तकदीर पाटील ठरला. सर्वोत्कृष्ट फलंदाज मुरबी संघाचा ओंकार पाटील तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून गणेशपुरी संघाच्या प्रथमेश कोळी याला सन्मानित करण्यात आलं. स्पर्धेतील विजेता उपविजेत्यांसह इतर विजेत्यांना कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक तथा रवी पाटील सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष बाळाराम पाटील, तरघर ग्रामपंचायतीचे सरपंच धीरज ओवळेकर, माजी सरपंच रुपेश मोहिते, सुजित मोकल इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. तत्पूर्वी या स्पर्धेच्या अंतिम रजनीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळाराम पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, शेकापचे माजी तालुका चिटणीस नारायण शेडघरत, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, शेकापचे महानगर जिल्हा चिटणीस गणेश कडू इत्यादी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी सत्कारमूर्ती रविशेठ पाटील, रवी पाटील सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष बाळाराम पाटील, वहाळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच धनंजय घरत, अरुण डापोलकर, तरघर ग्रामपंचायतीचे सरपंच धीरज ओवळेकर, माजी सरपंच सुजित मोकल, रुपेश मोहिते, साई मंदिर वहाळचे ट्रस्टी मोका मढवी इत्यादी मान्यवरांसह तरघर, उलवे, कोंबडभुजे तथा आसपासच्या परिसरातील क्रिकेटप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी मंचावर केक कापून रविशेठ पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांसह रविशेठ पाटील यांच्या शुभचिंतकांनी रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ त्यांचं अभिष्टचिंतन केलं.